या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ अतिक्रमण हटवा आणि गाव वाचवा या उपक्रमांतर्गत उपोषणासाठी बसलेलो आहोत। खरं तर 15 दिवसापूर्वीच आपण या ठिकाणी शासनाला कागदपत्र म्हणजेच अर्ज वगैरे दिलेले आहेत, परंतु अद्याप त्याचा विचार झालेला नसल्याने आपल्याला या ठिकाणी उपोषणात बसवं लागलेलं आहे। आपण यापूर्वीच ग्रामपंचायत त्याचप्रमाणे तलाठी कार्यालय असेल, तहसीलदार कार्यालय असेल, आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, प्रांत साहेब असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांना निवेदन दिलेलं आहे, परंतु कोणीही अद्याप दखल घेतलेली नसल्यानं आपल्याला हा लढा या ठिकाणी चालू ठेवावा लागणार आहे आणि लागलेला आहे। जोपर्यंत पुढील कोणतेही कार्यवाही होत नाही किंवा कुठलाही निर्णय आपल्याला लेखी स्वरूपात या ठिकाणी भेटत नाही, तोपर्यंत आपला हा लढा आपण सर्वांनी असाच चालू ठेवायचा आहे आणि आपण हा चालू ठेवणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्हाला प्रश्न असा आहे, किती एकर मध्ये अतिक्रमण झालंय? 52 एकर। जवळजवळ 10 ते 15 वर्षापूर्वीपासून। अतिक्रमण कोणी केलंय? स्थानिक ग्रामस्थ। ग्रामपंचायत काय करते? तोच तर प्रश्न आहे, म्हणून तर आम्ही या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत। तानाजी शेठ डुंबरे। तुम्ही त्यांना सांगितलं? हो। ते काय म्हणतात? नोटीस दिले असं सांगतायत। कारवाई होत नाही? पंचायत समितीला कळवलं? हो। तहसीलदारांना कळवलं? हो। कोणी दखल घेत नाही? तालुक्याचे आमदार कोण आहेत? बेंके साहेब, अतुल्या बेंके। त्यांच्याशी बोलले? त्यांना पण निवेदन दिलेलं आहे। कारवाई करू होईल। कोणाकडे आमदारांचा नंबर आहे? प्रश्न का सुटत नाही? ज्यांना आपण निवडून देतो त्यांची ती जबाबदारी आहे। जिल्हा परिषद सदस्य कोण आहे? एक एकाने लावा नाही तर आपल्या प्रत्येक एंगेज नाही, एक अतुल शेटला लावा, भुंगेतून नाही जमायचं। आमदार साहेब डमाल्यांचा लागला का? नाही उचलत नाही। नंबर लावला
विशाल परवाने म्हटलं बरं तुमच्यावर विशाल भाऊ इथे घे तानाजी तांबे बोलतोय सरकारी गायरानावर 52 एकर 20 घंट्यावर झालेली डुंबरवाडीची अतिक्रमणे काढण्यासाठी कोथूर डुंबरवाडी ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आज तागायत राजकीय पुढारी कोणीही त्यांच्याकडे आलेले नाहीत. हा बोला. पासून 2-3 वेळा फोन आले. मी माझ्या पोराला इथे दवाखान्यात घेऊन आलेलो आहे. बर बर बर. आणि मी इथून निघालोय. बर. 15 मिनिटात तुमच्या पर्यंत भेटायला तुम्हाला येतो. हा या 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 डुंबरवाडीला. या या. स्पीकर ऑन केलाय. ताई नमस्कार. नमस्कार. डुंबरवाडी वरन तानाजी तांबे बोलतोय. तुमचा कॉल रेकॉर्ड घेऊन आणि तुमचा फोन कॉल रेकॉर्ड होतोय. हा कारण आमरण उपोषण डुंबरवाडीकरांनी आज आयोजन केलेलं आहे. तिथे मी आलेलो आहेत. वाणी साहेब माझ्या समोर आहेत. 52 एकर 20 गुंठ्यावर सरकारी गायरानावर झालेलं अतिक्रमण काढण्यासाठी तरुण वर्ग डुंबरवाडीचा एकवटला आहे. 15 वर्षे ज्यांची आता सत्ता होती त्या सरपंचांनी याच्यावर केलेली गायरानाव केलेली अतिक्रमणे आहेत. सरपंच इथे यायला मागत नाहीत. सरपंच त्यांना लेखी उत्तर काही द्यायला मागत नाहीत. आणि ग्रामस्थांनी आमरण उपोषण केलेलं आहे. माझी तुम्हाला एक विनंती राहील ताई, तुम्ही त्यांना न्याय देऊ शकता. कारण इथे RCC बंगले बांधलेत, बराक्या बांधल्यात, हॉटेल झालीत. 52 एकर 20 गुंठ्यावर झालेले गायरानावर अतिक्रमण आहे ताई. तर आमची माझी माझ्याकडनं आणि डुंबरवाडीकरांना तुम्हाला विनंती राहील, तुम्ही जर सहकार्य केलं तरी अतिक्रमण गायरानावरली काढली जातील. भाऊ तुम्ही म्हणताय तुम्ही हातात जो पवित्रा घेतलाय तो जनहिताचा आहे आणि ते सत्य आहे. तर ताई सदैव तुमच्या सोबत राहील आणि त्या ठिकाणी चुकीचं घडत असेल तर ते रोखण्याचं काम देखील आपण सगळे मिळून करूया. ताई तुम्ही जर इथं भेट द्यायला आलात तर उत्तम होईल. डुंबरवाडीकरांना एक ते 1,500 लोक महिला वर्ग आहे बसलेला आहे. आमदारांचं लक्ष नाही, खासदारांचं लक्ष नाही, जिल्हा परिषद सदस्यांचं लक्ष नाही आणि सत्ता तर राष्ट्रवादीची आहे. 15 वर्ष ग्रामपंचायतला सरपंच तानाजी मामा डुंबरे ज्याने 52 एकर 20 गुंठ्यावर अतिक्रमण केले. उपोषण सकाळी 9 ला सुरू झाले ताई. आणि आमरण उपोषण आहे. या तुम्ही आलात तर बरं होईल. डुंबरवाडीच्या ग्रामपंचायतच्या समोरच उपोषणाला बसलेले आहेत. आणि माझंही उद्या उपोषण आहे डुक्कर मुक्त गाव होण्यासाठी 15 ऑगस्टला ओतूर ग्रामपंचायतच्या खाली. मलाही व्हिजिट द्यायला तुम्ही उद्या या. माझी विनंती आहे. 4 वाजता मी येते. हो या या या. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. वाणी साहेबांना सांगा. हो 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 हो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.